रेग्युलर एक्सरसाइज करणं किंवा व्यायाम करणं हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक महत्वाचं आहे. ऑफकोर्स पुरुषांनी सुद्धा रेग्युलर एक्सरसाइज केलीच पाहिजे, पण महिलांनी रेग्युलरली व्यायाम करणं हे गरजेचं आहे, ते आपण जाणून घेऊया. सो महिला ह्या त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच फेजेस मधून जातात, जसं की प्युबर्टी, पिरियड्स येणं, त्यानंतर प्रेग्नन्सी, चाइल्ड बर्थ म्हणजे डिलिव्हरी, नंतर लॅक्टेशन म्हणजे स्तनपानाचा काळ, नंतर मेनोपॉज. अशा सगळ्या फेजेसमध्ये महिलांच्या शरीरामध्ये बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात, आणि ह्या हॉर्मोनल चेंजेसमध्ये मसल्स वीक होतात, बोन्स वीक होतात, आणि त्यामुळेच तुम्ही पाहत असाल की महिलांना मसल्स आणि बोन्स रिलेटेड आजार अधिक होतात. बऱ्याच महिलांना लो बॅक पेन म्हणजे कंबर दुखी, पाय दुखणं, हात दुखणं, स्पॉन्डिलॉसिस, मसल्समध्ये पेन, बॉडीमध्ये पेन असे आजार जास्त कॉमन आहेत. त्याचं कारण हेच आहे की हॉर्मोनल चेंजेसमुळे मसल्स आणि बोन्स खूप वीक होऊन जातात. म्हणूनच रेग्युलर एक्सरसाइज करणं खूपच महत्वाचं आहे हे सगळे आजार टाळण्यासाठी. तर मग एक्सरसाइजसाठी जिममध्ये गेलं पाहिजे का? तर अजिबात नाही. तुम्ही घरातूनच एक्सरसाइज करू शकता. तुम्हाला तुमच्या कामामधून वेळ मिळत नसेल तर 10-15 मिनिटं ही एक्सरसाइजसाठी पुरेशी आहेत. युट्यूबवर बरेच व्हिडिओज आहेत किंवा तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता ज्यामध्ये 10-15 मिनिटाच्या एक्सरसाइज सुद्धा आहे. आणि एक्सरसाइज ही कुठल्याही फॉर्ममध्ये असेल तरीही चालेल, तुम्ही इव्हन योगा सुद्धा करू शकता. आणि यामध्ये एक वॉर्निंग अशी आहे की ज्यांना क्रॉनिक आजार आहेत, ऑटोइम्युन कंडिशन्स आहेत किंवा ऑलरेडी मणक्याचे आजार आहेत, स्पॉन्डिलॉसिस आहे, त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानेच एक्सरसाइज करावी. पण ज्यांनाही त्रास नाहीये किंवा फ्युचरमध्ये त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आताच एक्सरसाइज करणं चालू करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या फिमेल्स फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत नक्की शेअर करा.